भक्ती महामार्गाचे आंदोलन पेटले, शेतकऱ्यांचे पैनगंगा पात्रात जलसमाधी आंदोलन, सिंदखेड राजा शेगाव भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध, जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगावला जोडल्या जाणाऱ्या भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होताना दिसून येतोय. नुकतेच काही शेतकरी अन्नत्याग आंदोलनाला बसले होते, ते आंदोलन पूर्ण होत नाही त्यातच आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट नदीपात्रात उतरून आंदोलनाला सुरुवात केली आहे. सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्गाची काहीही गरज नसताना शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लाटण्याचा हा प्रकार असून सरकार स्वतःच्या मर्जीने शेतकऱ्यांचे नुकसान करत असल्याचा आरोप आंदोलन करते करतायत. सध्या स्थितीमध्ये हे आंदोलन चिखली तालुक्यातील पेठ या गावातील पैनगंगा नदी पात्रात सुरू आहे. जलसमाधी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. पैनगंगा नदी ही आमच्या भागाची आठवड्यात आम्ही शेतकरी टावर चढले होते, आम्ही त्यांना विनंती केली, आपण स्वतः प्रतिनिधी पाठवले आपले. आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन, आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. गोंडस नाव देऊन सिंदखेड राजा ते शेगाव जो सरकारनं ठरवला आहे करायचा, याचा गरज नसताना पर्याय रोड असताना हा रोड करण्याचं कारणच नाही. आमच्यापासून आमची काळी आई छिनल्या जात आहे आणि आम्ही इतके आंदोलन केले फक्त आम्हाला आश्वासनच मिळाले. आता टावरवरून आमचे शेतकरी बंधू उड्या टाकत होते, पण आम्हाला बरेच मान्यवर मंडळींनी भेट दिली आणि सांगितलं 2 तास द्या. आम्ही म्हटलं 2 दिवस दिले तुम्हाला, त्याच्यानंतर 8 दिवस झाले तरी अजून जे आर आणि लेखी निघालेलं नाही, म्हणून आम्ही आज हे जलसमाधी आंदोलन. राजा ते शेगाव भक्तिमार्ग होत आहे, याचा घाट शासनानं घातलेला आहे. अजूनही बरेच भक्ती म्हणजे शेगावला जाण्यासाठी बरेच मार्ग असताना सुद्धा शासनानं या शेतकऱ्याच्या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या काळ्या कर्जदार जमिनी, पिकाऊ जमिनी या महामार्गात जात असल्यामुळे शेतकऱ्याचं बरंच नुकसान आहे. ते शेगाव भक्ती मार्ग याला तर म्हणल्या जाणार नाही, कारण हा जबरदस्ती मार्ग आहे असं म्हणलं जाईल. हे जर जबरदस्ती मार्ग हा शासनाने होऊ घातलेला आहे तर आम्ही झाले 5 ते 6 महिने झाले याला पूर्ण विरोध करत आहे, पण मुख्यमंत्री महोदयांना हे कळत नाही का? मुख्यमंत्री महोदय सांगतायत की शेतकऱ्यांचा जर ह्या महामार्गाला विरोध असेल तर हा महामार्ग करणार नाही. मग आतापर्यंत आम्ही जे केलं हा विरोध मुख्यमंत्री महोदयांना कळत नाही का? आम्ही हा विरोध करत आहेत